आज मी पिझ्झा बनवायला घेतलेला आहे. याला आपण फ्युजन पिझ्झा म्हणू शकतो, कारण जो बेस मेन असतो तो मैद्याचा वगैरे असतो. तो न वापरता मी उकडलेले बटाटे आणि अंड्यापासून बेस बनवणार आहे. तर आता त्याचं टॉपिंग काय आहे ते दाखवते मी. हा कांदा घेतलेला आहे, हे उकडलेले मक्याचे दाणे आहेत, सिमला मिरची, पनीर आहे, गाजर आणि चीज घेतलेलं आहे, तसंच ऑरिगॅनो घेतलेलं आहे, मीठ लागेल आणि चिली फ्लेक्स. तर आता हे बॅटर पिझ्झाचा बेस बनवण्यासाठी हे मी दोन मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत उकडून, दोन अंडी घेतलेली आहेत. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे उकडलेले बटाटे घालते आणि ही दोन्ही अंडी फोडून त्याच्यामध्ये घालून घेते. आता ह्यातच घालते मी ऑरिगॅनो आणि चवीनुसार मीठ घालते. आता हे बॅटर छान मिक्सरमधनं फिरवून घेऊन त्याची स्मूथ पेस्ट तयार करून घेतली. आता हे बॅटर मी पिझ्झाच्या बेससाठी वापरणार आहे. त्यासाठी मी जाड बिडाचा तवा गॅसवर तापत ठेवला आहे, त्याच्यामध्ये तेल घातलं आहे आणि ब्रशनी तेल चांगलं तव्याला पसरवून घेते. आता त्याच्यावरती बॅटर घालून चमच्याने व्यवस्थित स्प्रेड करून घेते. थोडंसं जाडसरच ठेवून द्यायचं आणि गॅस पण अगदी मंद ठेवायचा, म्हणजे ते खालून व्यवस्थित खरपूस भाजलं जाईल. आता 2 मिनटं झाकण ठेवते, मध्ये एकदा आपण कालथ्याने व्यवस्थित खालून उलटते ना ते बघून घ्यायचं आणि मग व्यवस्थित सगळीकडनं सुटलं असेल तर ते उलटी बाजू करून घ्यायची. आता ह्याच्यावरती मी लावते टमॅटो कॅचअप. टमॅटो कॅचअप चांगला स्प्रेड करून घेते. आणि आता आपण टॉपिंगसाठी ठेवलेल्या ज्या भाज्या होत्या त्या मी सगळ्या घालते. सिमला मिरची, कांदा, नंतर गाजर, मक्याचे दाणे जे स्टीम करून घेतले होते आणि पनीर आहे. आता याच्यावरती चीज किशणीने किसून वरती घातलेलं आहे. हे आहे ऑरिगॅनो. ऑरिगॅनो आपल्याला आवडतं त्याप्रमाणे घालून घ्यायचं. आणि चिली फ्लेक्स आहे, चिली फ्लेक्स पण थोडंसं वरतून घातलं आणि परत झाकण ठेवून देऊया. हे व्यवस्थित चीज आपलं छान मेल्ट झालेलं आहे, म्हणजे आपला पिझ्झा तयार झालेला आहे. व्यवस्थित खालूनही नीट सुटतो आहे. आता एका सर्विंग प्लेटमध्ये मी काढून घेते. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.